पाहूया दिवसभरातील ठळक घडामोडी. केंद्र सरकारकडून दूरसंचार कंपन्यांना मोठा दिलासा. पुढील 2 वर्षासाठी ध्वनी लहरींसाठी शुल्क न भरण्याची दिली मुभा. नोकऱ्यांचा अभाव हे देशाच्या विकास खुंटण्याचे संकेत आहेत. काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांची सरकारवर टीका. खासदार साध्वी प्रज्ञा ठाकूर यांना संरक्षण मंत्रालयाच्या सल्लागार समितीत स्थान. साध्वींची नियुक्ती दुर्दैवी असल्याची काँग्रेसकडून टीका. दिल्लीच्या रस्त्यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी केले सायकलिंग. सुप्रिया सुळे यांनी ट्विटरवर फोटो केले शेअर. शिवसेनेसोबत सत्ता स्थापनेसाठी काँग्रेस कार्यकारिणीची मान्यता. राज्यातील सत्ता स्थापनेचा तिढा लवकरच सुटण्याची शक्यता. तर सत्ता स्थापनेसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये आज बैठकांचा जोर. राज्यात शिवसेनेचाच मुख्यमंत्री होणार, काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांचे स्पष्टीकरण. शिवसेनेच्या सरकारमध्ये 3रा क्रमांकाचा पक्ष बनणे काँग्रेससाठी धोकादायक, काँग्रेसचे माजी खासदार संजय निरुपम यांची भूमिका. शिवसेनेसारख्या जातीयवादी पक्षासोबत आघाडी करू नका, मुस्लिम युवक कार्यकर्त्यांचे काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र. उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री बनायचं असतं हे माहिती असतं तर भाजपनं पाठिंबा दिला असता. सत्ता स्थापनेच्या नाट्यमय घडामोडीमध्ये केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची प्रतिक्रिया. गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या प्रकृतीत आधीपेक्षा सकारात्मक सुधारणा. चित्रपट दिग्दर्शक मधुर भंडारकर यांची ट्विटरवरून माहिती. आणखी अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्याशी कनेक्टेड रहा.